महाजनसाहेब हिंगोली लोकसभा मतदार संघाचे उमेदवार बाबूरावजी कदम नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे संघटन मंत्री संजयजी कोडगे माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेत्या आदरणीय सूर्यकांतदाई पाटील माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते आदरणीय भास्करावजी पाटील खतगावकर राज्याचे माजी मंत्री आदरणीय डॉक्टर माधवरावजी किनाळकर आमदार डॉक्टर तुषारजी राठोड आमदार डॉक्टर आमदार राजेजी पवार आमदार भीमरावजी केराम आमदार राम पाटील रातोळीकर आमदार बालाजीराव कल्याणकर आमदार संतोषजी बांगर आमदार तानाजीराव मुटकुळे देविदास भाऊ राठोड मंगाराणीताई अमुलगेकर संतोखरावजी हंबर्डे किशोरजी देशमुख दिलीप कंदकुर्ते फुलाजी शिंदे विजय सोनवणे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर संख्येने उपस्थित बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र मोदी साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे. उद्या होणाऱ्या 26 तारखेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी नांदेड मतदारसंघामध्ये मला आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आशीर्वाद आम्ही आपल्या गेल्या 10 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये जी कामं झाली ते आपल्या सर्वांना माहिती आहे. मित्र, ही निवडणूक विधानसभेची नाही, ही निवडणूक जिल्हा परिषदेची नाही, ही निवडणूक नगरपालिकेची नाही, ही निवडणूक आहे की देशाचं नेतृत्व कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे, आपला देश कोण सुरक्षित ठेवू शकतो. आपल्याला जीवदान देणे या ठिकाणी कोणे केलेलं आहे. 80 केलेल्या वातावरण अतिशय चांगलं आहे. प्रताप पाटील चिखलीकर निवडून येणार याच्यामध्ये शंका नाही आहे, पण आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की आदरणीय मोदी साहेबांवर नांदेड जिल्ह्यातील जनता किती पटीनं प्रेम करते आहे हे दाखवून देण्याची संधी या निमित्ताने झाली आहे. मित्र, ही निवडणूक आदरणीय मोदी साहेबांची निवडणूक आहे. मोदी साहेबांना आपल्याला जगाचं नेतृत्व केलेलं बघायचं आहे आणि त्यासाठीच्या उद्याच्या 26 तारखेला नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये कमळाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये धनुष्यबाणाचं बटन दाबायचं आहे. अनेक गोष्टी मला या ठिकाणी बोलायचे आहे. काही मंडळी आरक्षणाच्या नावाखाली दुसऱ्या मंडळीला समोर करून मराठा समाजाच्या तरुण बांधवाच्या खांद्यावर बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्याच्या मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलेला आहे की कुठल्याही त्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतलेली आहे. म्हणून आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे. जो पक्ष सत्तेमध्ये आहे तोच पक्ष आपले प्रश्न सोडू शकतो याची जाणीव आपल्याला देखील आहे. आपण सर्वांनी थोडस खबरीनं घ्यावं असं जर म्हणलं तर काही चुकीचं होणार नाही. काही लोक माननीय जरांगे पाटलाच्या वक्तव्याचा वेगवेगळा अर्थ काढून स्वतःच्या स्वार्थासाठी अतिशय जरांगे पाटलाने एक भूमिका स्पष्ट केलेली आहे. महाविकास आघाडी असेल महायुती असेल आम्हाला कोणाचंही देणं घेणं नाही. स्थानिक स्तरावर जी मंडळी आपल्याला मदत करते आहे त्यांना आपण मदत करावी अशा पद्धतीची भूमिका
त्यांनी घेतलेली आहे. म्हणून माझी आपल्या सगळ्याला नम्र विनंती आहे की उद्या होणाऱ्या 26 तारखेच्या निवडणुकीत आपण कमळाच्या समोरचं बटन दाबवून माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला पुन्हा एक लोकसभा पुन्हा एकदा लोकसभेत जाण्याची संधी द्यावी अशा पद्धतीची विनंती करतो. थांबतो. जय हिंद. जय महाराष्ट्र. सर्व कार्यकर्त्यांना एक विनंती करतो की समोर डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला समोर पाठीमागच्या मंडळीला समोर डाव्या आणि उजव्या बाजूला सोडा. समोर जागा मोकळी आहे आणि कार्यकर्त्यांची मोठी रांग बाहेर लागलेली आहे तेव्हा त्यांना देखील विनंती आहे. कार्यकर्त्यांना आवाज पोहोचत असेल तर आपण ज्या मार्गाने समोर येत आहे त्या मार्गाने या आणि दोन्ही बाजूने डाव्या आणि उजव्या बाजूने आपण लवकरात लवकर समोर यावं अशा पद्धतीची विनंती करतो. आणि आपण सर्वांनी मला आणि बाबूरावजीला आशीर्वाद द्यावेत एवढी विनंती करून थांबतो. जय श्रीराम.